बेंगलोर के न्यू गुरुपन पाड्या में जयनगर मसाजिद फेडरेशन की जानिब से दावत इफ्तार का इनकाद अमल में आया, जिसमें तमाम मजहब के लोगों ने शिरकत की। इस मौके पर साबिक वजीर रामलिंगा रेड्डी, मुकामी एमएलए सोम्या रेड्डी और साबिक कॉरपोरेटर रिजवान नवाब भी मौजूद रहे। इनके अलावा मुफ्ती इफ्तिखार कासमी और मुकामी उलमा और दीगर अहम शख्सियात भी इसमें शरीक रहे। ಭಾಗದಲ್ಲಿ ಇಫ್ತಿಯಾರ್ ಕೂಟವನ್ನು ಈ ಭಾಗದ ಮುಖಂಡರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸೌಮ್ಯ ರೆಡ್ಡಿಯವರು, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಐ ಪಿ ಎಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಾದ ಡಿ ಸಿ ಪಿಯವರಾದ ಶ್ರೀನಾಥ್ ಜೋಶಿಯವರು, ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಾದ ಹೆಗ್ಡೆಯವರು, ಹಾಗೆಯೇ ನಮ್ಮ ಕರಿಬಸವನ ಗೌಡರು ಮತ್ತು ಈ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ರಿಜ್ವಾನ್ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ, 30 ದಿನಗಳ ಕಾಲ ಉಪವಾಸ ಇದ್ದು ಇನ್ನೇನು 3ನೇ ತಾರೀಕು ಮುಗಿಯುತ್ತೆ. ಆವತ್ತು ದೇಶದ ಎಲ್ಲ ಭಾಗದಲ್ಲಿ, ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮವನ್ನು ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥವರೆಲ್ಲ ಆವತ್ತು ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬವನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾದ ಒಂದು ಮಹತ್ವ ಇದೆ. ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳಿನಲ್ಲಿ ಈ ಗುರಪ್ಪನಪಾಳ್ಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾನು ಬಂದು ಎಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನ ಬಾಂಧವರೊಂದಿಗೆ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ರೋಜಾ ಬಿಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟದಲ್ಲಿ ನಾನು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಒಂದು ಪ್ಯೂರಿಫಿಕೇಷನ್ ಮಂತ್ ಅಂತ ನಾವೇನು ಕರಿತೀವಿ, ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ನಾನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಫಿರ್ ಸೆ ಮೇ ಹಮಾರೆ ಸಭಿ ಭಾಯಿಯೋಕ್ಕೂ ಮೇ ಭಾಯಿ ಔರ್ ಬಹನೋಕ್ಕೂ ಮೇ ರಂಜಾನ್ ಮುಬಾರಕ್ ಬೋಲ್ನಾ ಚಾಹತಿ ಹೂಂ, ಮುಬಾರಕ್ ಬೋಲ್ನಾ ಚಾಹತಿ ಹೂಂ. ಜೋ ಆಪ್ಕೋ ಲಗಾ ಯೇ ದೇಖಿಯೇ ಮೇ ಮೇ ಸಬ್ಕಿ ಯೇ ಇಸ್ ಮೊಹಲ್ಲೆ ಕಿ ಬೇಟಿ ಹೂಂ, ಬಹನ್ ಹೂಂ. ಯೇ ಜೋ ದೇಖಿಯೇ ಹಮ್ ಪ್ಯಾರ್ ಸೆ ಬುಲಾತೆ ಹೈ ಹಮ್ ಹರ್ ಏಕ್ ಲೋಗ್ ಜಬ್ ಯೇ ದೇಖಿಯೇ मुझे 4 साल हो गए इधर एमएलए होने के बाद, और मेरे वालिद भी इधर 35-37 ईयर्स से इन सब के दुआ से वो भी एमएलए बन के बहुत सारा काम किया है, मैं भी कर रही हूँ. और ये देखिए, जब हम पैदा होते हैं तब हम एप्लीकेशन नहीं डालते हैं कि मैं हिंदू बनना चाहता हूँ, ब्राह्मण या हिंदू रेड्डी या क्रिश्चियन या मुसलमान या बुद्धिस्ट या सिख. हम सभी इंसान हैं और ये इंसानियत बहुत बहुत इम्पॉर्टेंट है. और जब मैं इधर आती हूँ, इतना सारा प्यार, इतना सारा मोहब्बत इधर जितना मिलता है, मैं सबको शुक्रिया अदा बोलना चाहती हूँ. जो एक फेडरेशन है 67 मस्जिदों का, उनके तहत इफ्तार का इंतज़ाम करे थे. और इधर ये मोहल्ले में जो गणेश मंदिर है और मारुति लेआउट का मंदिर है, सब मंदिरों के, और मैं हमारे नॉन मुस्लिम जो फ्रेंड्स हैं इधर, कभी भी हम लोग नॉन मुस्लिम करके बोले ही नहीं हैं. मैं रामलिंग रेड्डी साहब के साथ 35 ईयर्स से ज़्यादा मैं उनके साथ जब टू व्हीलर पर राउंड्स लेते थे, जब से मैं रामलिंग रेड्डी साहब आज तक ये मोहल्ले में हमारे बुज़ुर्ग हैं, ये बच्चे हैं या हमारे मस्जिद के ये हैं, कभी भी हम सोचे नहीं कि ये मुस्लिम है, ये हिंदू है, उसका काम नहीं करना, उसका काम नहीं करना.
करके हम लोग सोचे ही नहीं। तो ये मौके पर आज हमारे रामलिंग रेड्डी साहब भी आए थे, हमारी छोटी बहन श्रीमती सोमिया रेड्डी जी, एक एमएलए होने के बावजूद ये मोहल्ले में उनको सब ये बच्चे दीदी बोलते, मैं मैडम करके नहीं मिलता, मैं सोमिया माँ। और जो बुजुर्ग हैं बेटी करके, ये बताते हैं कि ये मोहल्ले में जो और जैसा सोमिया रेड्डी जी बोले अप्लीकेशन डाल के तो कोई भी नहीं आते। सबसे बड़ी बात एक बात हमारी सोमिया रेड्डी जी बोली है, उससे ज़्यादा बोलने की आवश्यकता नहीं है करके मैं सोचता हूँ।